हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण म्हणजे आपल्या जे आवडतं काम आहे त्याच्यासाठी वेळ कसा काढायचा ते। तर मी माझी घरातली कामं अशी तर रोजच चालू असतात, पण अशीच करत होते। जी भाजी वगैरे आणली होती तर ती व्यवस्थित साफ करून ठेवायची होती, आणि काही बटाटे वगैरे पण घेतलेले तर ते सुद्धा म्हटलं व्यवस्थित ठेवते। तर जुने बटाटे बाहेर काढून घेतले आणि त्याच्यानंतर त्या ट्रॉलीमध्ये छोटे बटाटे टाकले, आणि नंतर बघितलं तर डाळी मुगाच्या डाळीमध्ये थोडीशी असं दुपट असं हे झालेलं धूळ झालेली, तर तीसुद्धा म्हटलं थोडं ऊन देऊया। तर ते करता करताच तेवढ्यात कस्टमर आलं, त्यांना गावी द्यायचं होतं, त्याच्यामुळे त्यांना साडीला फॉल वेडिंग करून हवी होती। तर मी त्यांना बोलले, म्हणजे त्यांनी मला पहिला फोन केलेला, तर म्हटलं नाही मला भाज्या वगैरे साफ करायच्या आहेत, आज तुम्ही आणून ठेवा, उद्या दुपारपर्यंत मी तुम्हाला देते। तर त्या बोलल्या नाही मला आजच हवी आहे, कारण मला उद्या सकाळी गावाला जायचं आहे। तर नेहमीचं कस्टमर असल्यामुळे म्हटलं चला ठीक आहे। तर हे बघा असं धूळ वगैरे होत झाली त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं पाकडून वगैरे घ्यावं आणि उन्हामध्ये ठेवावं, म्हणजे थोडंसं ऊन त्याला लागेल। तर मी असं हे करून ठेवलं, म्हणजे डाळीलासुद्धा ऊन लागेल, आणि एखाद दोन भाजी जी मला करायची होती तर तीसुद्धा म्हटलं साफ करून ठेवते, म्हणजे पटकन दुपारची आणि संध्याकाळचीसुद्धा तयारी करून ठेवली तर पटकन जेवण बनतं। म्हणून दुपारीच भाज्या वगैरे फ्रीजमधून काढून धुवून ठेवते, पण आजच भाज्या फ्रेश आल्या होत्या दारावर, तर म्हटलं फ्रेशच कराव्या, जेवढं होईल तेवढं फ्रेश खाण्याचा प्रयत्न आम्ही करतो, कारण इथे गावठी भाज्या वगैरे येतात। तर त्याच्यामुळे मग आम्ही मी जेव्हा भाजी घेतली ती मग तेव्हाच बनवण्याचा प्रयत्न करते, जर काही बेत नसेल तर, आणि काही असेलही तरी मग ठेवते एखाद दोन दिवसासाठी, किंवा जेवढं होईल तेवढं आम्ही फ्रेश खाण्याचा प्रयत्न करतो। तर म्हटलं कारली एका टोपामध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये खडे मीठ टाकलं, मी प्रत्येक भाज्या अशाच धुते, ते भिजत घातलं आणि त्याच्यानंतर ते 10-15 मिनटं भिजू दिल्या, आणि त्याच्यानंतर त्या साफ करून एका साईडला ठेवल्या, म्हणजे तोपर्यंत त्याचं पाणीसुद्धा निथरेल, इकडे डाळ सुकेल, इकडे भाज्यांचं पाणीसुद्धा निथरेल, आणि इकडे माझी बिल्डिंगसुद्धा होईल, म्हणजे फॉल बिल्डिंगसुद्धा होईल। तर आवडीचं काम आहे माझं, मी कितीही नाही म्हटलं तरी मशीनचं काम आलं तर मी करते, आणि मला सुद्धा गावी जायचं आहे, तर मी पण तयारी करते, म्हणजे मला एप्रिलमध्येच जायचं आहे, पण आत्तापासून थोडी थोडी तयारी वगैरे अशी करून ठेवली की म्हणजे पटकन होईल, वेळेवरती काही विसरत नाही। तर जे कपडे वगैरे येतात स्टिचिंगसाठी ते मी जेव्हाच्या तेव्हाच देते, हवं तर एखाद दोन दिवस जास्त काम असेल तर माझ्याकडे राहतात, नाहीतर आज कपडे आली तर उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत ते कपडे लगेच देते, जसे जसे कपडे येईल तसे तसे शिवते, म्हणजे माझ्यावर पण लोड येत नाही आणि घरातली कामंसुद्धा पटपट होतात। तर म्हटलं आता जे त्यांना गावी जायचं आहे तर देते म्हणून, नाहीतर मलाच खूप भाज्या वगैरे साफ करायच्या होत्या, पण म्हटलं असू देत, नेहमीचं कस्टमर आहे तर देते म्हटलं। मग मी भाज्या वगैरे धुवून ठेवल्या, डाळ उन्हामध्ये सुकत ठेवली, आणि स्टिचिंग करायला तयार झाले की मी देते, कारण माझं ते खूप आवडीचं काम आहे। इतर गोष्टी मला नाही, म्हणजे नाही म्हटलं तर नाही असतं, पण स्टिचिंगचं असेल, साफसफाईचं असेल, कुठे काही म्हणजे इकडचं तिकडे चेंज करायचं असेल तर मी लगेच तयार होते। तर हे बघा, ही एक वरची एक नऊवारी साडी आहे, ती पिशवीमध्ये आहे, ती तिला फॉल बिल्डिंग करायची, हिला फक्त बिल्डिंग, आणि रुद्रनीसुद्धा स्कूलचे दोन शर्ट टाकलेले की मम्मा याला पण थोडं फिटिंगची शिलाई मार, म्हणजे त्याला थोडे डिले होत होते, आणि हा ड्रेस आहे म्हणजे घरी शिवला आहे साडीचा त्याच लेडीजनी, तर त्यालासुद्धा खालच्या साईडला बिल्डिंग करायची होती। तर म्हटलं ठीक आहे चालेल, देते मी करून, असं पण एका तासामध्ये होऊन जाईल। तर हा ही जी मोटर लावली हा माझ्याकडे एकच पाटला आहे, त्याच्यामुळे मी शिलाईचीच मशीन नेहमी ठेवते, कारण जास्त शिलाईसाठीच येतात, बिल्डिंगसाठी खूप कमी कपडे येतात, आणि जेव्हा आले तेव्हा मग बिल्डिंगची मशीन त्याच्यावरती ठेवते।
तर आता शिलाईची मशीन काढून घेतली, पूर्ण मशीन व्यवस्थित पुसून घेतली, कारण काल नव्हते बसले मशीनवर, परवा बसलेली, तर म्हटलं आता ती मशीन ठेवायची तर पुसून घेते, कारण कपडे वगैरे कस्टमरचे असतात तर कुठे धूळ होतेच होते, तर ती लागण्याचा भीती असते आणि त्याच्यामुळे कपडा पण खराब होतो. आणि ही जी आहे ही बिल्डिंगची मशीन मी साईटला ठेवते आणि जेव्हा बिल्डिंगचे कपडे येतील तेव्हा ही शिलाईची काढून ठेवते आणि बिल्डिंगची लावते. तर जेव्हा पण मी ह्या मशीनी काढून ठेवते किंवा 2-3 दिवस असा टाईम असेल तेव्हा त्याच्यामध्ये ऑइल टाकते, तर ते ऑइल कपड्यांना लागू नये म्हणून ती व्यवस्थित मशीन पुसून घेतली. आणि आज मी मोटर लावणार आहे कारण पटकन मला हे हवं आहे, पटकन व्हायला हवं आहे, त्यांना संध्याकाळपर्यंतच हवे 2 साड्या ड्रेस म्हणून. आणि मध्ये मध्ये मला असं उठायला लागतं सार्थकला सारखं काही ना काही सार्थकचं चालू असतं म्हणून, तर ही धागा मॅचिंग करून घेतला आणि ते बघा सार्थकचीच हेल्प घेतली आणि त्यांना मुलांनासुद्धा अशी थोडी थोडी कामं दिली तर त्यांनासुद्धा पुढे कामाची अशी सवय लागते. तर तो मला नेहमी हेल्प करतो, म्हणजे नेहमी माझ्या जे साड्या वगैरे असतात त्याचे पदर वगैरे पकडण्याचं काम त्याला खूप आवडतं. रुद्राला सांगितलं तर तो त्याला पण करू देत नाही, मम्मा मीच करतो म्हणून दोघंजण पण भांडणं करतात. तर हे बघा असं तो असं व्यवस्थित पकडतो आणि हे काय खाली बसून एक एक कैची मारल्यापेक्षा हे असं परवडतं, म्हणजे पलीकडून एकाने पकडायचं आणि थोडंसं खेचलं की आपण कैची चालवली की लगेच म्हणजे कट होऊन जातं अगदी 2 सेकंदामध्ये. आणि ते तो लगेच सोडलं होतं त्याने, त्याला वाटलं मम्मा हात कापते की काय. तर हे बघा असं व्यवस्थित खेचलं की अगदी 2 सेकंदामध्ये पूर्ण कटिंग करून होतं पदर आणि एकदम सरळ कट होतो. हे बघा एकदम सरळ आणि बिल्डिंगसुद्धा व्यवस्थित येते त्याच्यावरती आणि पटपट होते. तर याच्यासाठी मी सार्थकची हेल्प घेते. तो अजून स्कूलला जात नाही म्हणून त्याचीच हेल्प घेते. तो स्कूलला गेला तर बघू काहीतरी करायला लागेल किंवा अगोदरच कटिंग करून ठेवायला लागेल. तर बिल्डिंग करायला घेतली आणि बिल्डिंग करत असताना म्हणजे हा बिल्डिंग साडीला फॉल बिल्डिंग कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. तुम्हाला जर हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. मशीनला सुई कशी लावायची, बॉबिनमध्ये धागा कसा भरायचा किंवा अशी छोटी मोठी जी स्टिचिंग करताना जी आपल्याला कामाला येईल अशी माहितीसुद्धा मी दिलेली आहे. तर ते व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता किंवा मला जमेल तेवढे मी लिंक देण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही बघू शकता हे जी साडी आहे हिला किती सरळ कटिंग केलं तरीसुद्धा तिचे असे मध्ये 1-2 धागे निघत आहेत, म्हणून थोडंसं ओढायला लागतं ते धागा जर गुंतला तर. आणि त्याच्यानंतर त्याला काही खेचायची वगैरे गरज पडत नाही, ते आपोआप सरकते पुढे. तर पूर्ण साडीला मी बिल्डिंग करून घेतली आहे, तर एकदम छान अशी बिल्डिंग येते. मशीन खूप छान निघाल्यात माझ्या, त्याच्यामुळे कामही छान करतात. तर जी व्हाईट कलरची साडी होती तिला बिल्डिंग करून घेतली आणि आता फॉलसुद्धा लावून घेते. अशीच बिल्डिंग त्या ब्ल्यू कलर सॉरी ग्रीन कलरच्या साडीलासुद्धा करून घेतली आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर फॉल साडीला फॉल बिल्डिंग कशी करायची तोसुद्धा व्हिडिओ आहे, साडीला हाताने फॉल कसा लावायचा तोसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. आणि जेवढी थोडीफार माहिती असते तीसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे मशीनची, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर म्हणजे सांगण्याचा प्रयत्न एवढाच की ज्याची आवड आपल्याला असेल तर ते कधीही येऊ दे आणि कसंही येऊ दे, वेळात वेळ काढून आपण करतोच, त्याच्यामुळे आवड असायला हवी. मला गावी लग्नाला जायचं आहे त्याच्यामुळे मी माझ्या ब्लाऊजांना आरीवर्क करणार आहे. तर आरीवर्क म्हणजे मी काही शिकलेली नाही पण मी करते, तर तसंच तुम्हालासुद्धा दाखवते की मी घरच्या घरी आरीवर्क कसे करते ते, तर तोसुद्धा व्हिडिओ येईल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा.